25 पर्यंत जी जी स्थगिती आहे ती देण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं असेल तर 2019 म्हणजे साधारण डिसेंबरपासून 2022 मध्यपर्यंत पर्यावरण खात्यात खूप चांगलं काम आणि मोठं काम होत होतं. जागतिक पातळीवर त्याची चर्चा देखील होत होती आणि महाराष्ट्र हे जगात एकमेव असं राज्य होतं ज्यांनी लीडरशिप रोल घेतलेला वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये. आपण पाहत असाल या पर्यावरणाच्या धोरणामध्ये ईव्ही पॉलिसी 2021 जी आपण आणली त्याचं कौतुक नीती आयोगाने केलं, अमिताभ कांत साहेबांनी केलं, अनेक वेगळ्या वेगळ्या राज्यांनी केलं. आणि ही ईव्ही पॉलिसी अशी होती की एक मॉडेल पॉलिसी ठरली होती. त्याच्यात महत्त्वाची गोष्ट हीच होती की जेव्हा आपण जगाला सांगतो की ईव्ही वापरा तेव्हा सुरुवात ही शासनाकडून व्हावी. ह्याच भूमिकेतून आपण ज्या काही शहरी भागातली शासकीय गाड्या असतील, निमशासकीय गाड्या असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या सगळ्या गाड्या नवीन ज्या घेतील 1 जानेवारी 2022 त्या इलेक्ट्रिक असाव्या किंवा रेंटवर ज्या घेतील त्या इलेक्ट्रिक असाव्या असं धोरण होतं. आपण पाहिलं असेल ह्या घटनाबाह्य सरकारने ते जे एक्झेम्पशन आहे शासनासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी ते 2025 पर्यंत नेलंय. दुःख याच गोष्टीचं वाटतं की ज्या गोष्टीमध्ये महाराष्ट्र पुढे चाललेला अग्रेसर होता, जगात पुढे होता, तिथे आता अडवणूक होत आहे. खरं तर सर खासदार राहुल शेवाळे यांनी देखील आरोप केलेला आहे की अशा काही काही लोकांना जास्ती किंमत देऊ नका आपण चांगल्या गोष्टी. डर अच्छा है ऐसे ही डर होने दो क्योंकि आम्ही सत्यासाठी लढत आहोत, सत्तेसाठी नाही. परवाचा जो मोर्चा असणार आहे महामोर्चा असणार आहे मुंबईसाठी मोर्चा असणार आहे. आपण पाहिलं असेल गेल्या एक वर्षात मुंबईत प्रशासक आहे कोणी कुठच्याही पक्षाचा जनतेचा प्रतिनिधी तिथे ना नगरसेवक ना कुठचाही महापौर ना कुठचीही समिती अध्यक्ष आहेत. आणि हे कोणी नसताना तिथे मोठ्या प्रकारात घोटाळे सुरू आहेत. मग तो स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा असेल, रस्त्याचा असेल, खडींचा असेल, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचा असेल, अजून काही घोटाळे आमच्या हातात आले आहेत ते आम्ही तिथे भांडफोड करणार आहे. भीती ह्या शासनाच्या किंवा ह्या सरकारच्या मनात एवढीच बसलेली आहे की ह्यांचे सगळ्यांचे घोटाळे जसं कर्नाटकामध्ये 40% सरकार होतं इथे 100% खोके सरकार आहे आणि ते भांडफोड करणार ही भीती त्यांच्या मनात बसलेली. हा मोर्चा 1 जुलैला आहे, दुपारी 4 सुरू होणार आहे. आणि आपण पाहत असाल मुंबईतून सगळे जे मुंबईचे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, ज्यांना वाटते की मुंबईचे हाल होत आहेत, मुंबईला लुटलं जात आहे, तर या मोर्चात सहभागी होणार. परवानगीच्या संदर्भात मुंबई पोलिसांकडून चाल दाखल केली जाते नाही? आता परवानगे मिळालेले आहेत. मध्यंतरीच्या काळात परवानगे मिळत नव्हते कारण अर्थात सरकारचा दबाव असेल, भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलतोय, तर अडवणूक होणार होती. पण काल परवानगे मिळाले. मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये परंतु महामंडळ वाटपाची चर्चा सुरू झालेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार 1 झाला अजून झालेला नाही, कसं पाहते तुम्ही? आता सरकार पडेल तरी विस्तार होणार नाही, ह्यांना सतत दिल्लीला जायला लागतं. पण विस्तार काही होणार नाही तुम्ही लिहून घ्या. आणि जे 40 लोकांमधून तिथे आशा धरून बसलेले आहेत की विस्तार आत्ता होईल, नंतर होईल, आत्ता होईल, नंतर होईल, विस्तार होणार नाही कारण विस्तार करण्याची यांच्यात ताकद नाही, धमक नाही. मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये पण पाणी साचलंय, भरपूर पाणी साचलंय, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा ठाण्यात झाली. कसं बघताय? कारण मुंबईमध्ये तर आज आयुक्त स्वतः फिरत आहेत, पाहणी करतायत. आयुक्त आज फिरत आहेत कारण परवा मी ट्विट केलेलं आणि आपल्या माध्यमातून देखील बोललेलो, पत्रकार परिषद जेव्हा घेतली, की जेव्हा मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचं सरकार होतं प्रत्येक वर्षी आपण पाहिलं असेल अनेक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी मुंबईचे महापौर असतील, लोकप्रतिनिधी असतील, नगरसेवक असतील किंवा आयुक्त असतील हे रस्त्यावर ॲक्शनमध्ये दिसायचे. अक्षरशः आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ जेव्हा होता तेव्हा वादळ जेव्हा आपल्या दिशेने येत होतं तेव्हा मी स्वतः मंत्री म्हणून देखील आम्ही काही काही अशा जागी गेलेलो जिथे आम्हाला वाटत होतं की धोका आहे, तिथे म्युन्सिपल कमिशनर आणि यंत्रणा घेऊन गेलेलो. परवाच्या पावसामध्ये जेव्हा पहिला पाऊस पडला आणि जेव्हा हे घटनाबाह्य मुख्यमंत्री बोललेले आहेत की मुंबईकर तक्रार काय करतात, साजरं करायला पाहिजे, तेव्हा आयुक्त कुठेही दिसले नव्हते. त्या दिवशी दिसले नव्हते, दुसऱ्या दिवशी दिसले नव्हते, दुसऱ्या दिवशी माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर मुख्यमंत्री इथे तिथे कुठेतरी फिरताना दिसले कोस्टल रोड वगैरे, आणि मग पालकमंत्री मला वाटतं डिझास्टर कंट्रोल रूमला गेले. हाच फरक आहे. शिवसेनेची जेव्हा सत्ता होती तेव्हा आम्ही जबाबदारीने काम करायचो. एखादं शहर जेव्हा तुम्ही चालवता तेव्हा मुंबईसारखं शहर असेल इथे 16 वेगळ्या वेगळ्या यंत्रणा आहेत. BMC आहे, MMRD आहे, SRA आहे, MHADA आहे, BPT आहे, रेल्वेज आहेत, अशा वेगळ्या ज्या संस्था असतात त्यांना सोबत घेऊन तुम्हाला काम करायला लागतं. आणि मान्सूनपूर्वची जी तयारी असते त्याच्या अनेक बैठका होतात, कोणाची जबाबदारी काय असते हे निश्चित करायला लागतं. पंप कुठे लागणार, स्टॉर्म वॉटर ड्रेन किती वाढवले पाहिजेत, कुठे अडथळा निर्माण होतोय का, ह्याचं काही माहिती न घेता नुसतं होर्डिंगवर फोटो लावायचे आणि ह्याच्यातून पैसे काढायचं, हे या खोके सरकारचं काम चालू आहे. नक्कीच, म्हणून तर ठाण्यात पाणी साचलेलं. सुरक्षेचा प्रश्न आहे पुन्हा एकदा. आपल्या ताफ्यात फक्त एकच सरकारी गाडी पाहायला मिळत आहे आणि आजच आपण इथे येताना पाहिलं तर एक दुचाकीने धडक दिली आहे. दुचाकीचं आपल्यापर्यंत पोहोचू शकते तर पुढे सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मला वाटतं ह्याच्यावर मी तेवढं बोलणं योग्य नाही कारण माझ्याच सुरक्षेबद्दल आहे किंवा आमच्या परिवाराबद्दल आहे. पण एवढा बालिशपणा
हा कुठच्याच आधीच्या मुख्यमंत्र्यांनी केला नव्हता, त्यांच्या कुठच्या निकटवर्गीयांनी फोन केला असेल. आता आपण पाहा कसा बालिशपणा ह्या राज्यात चालतं आणि कसा एक वेगळा क्रूरपणा किंवा विकृतपणा आलेला आहे की परवा शाखेवर जेव्हा आपण त्यांनी बुलडोझर चालवला तेव्हा खरं तर हिंदू रयत सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवर हतोडा मारण्याची गरज नव्हती. तरी देखील कोणाचा फोन आला सीएमओमधून की वर्षा बंगल्यातून की नक्की हे झालेलं आहे. सुरक्षा काढताना पण आपण पाहिलं असेल वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना देखील अगदी युपी असेल किंवा कुठचेही राज्य असतील तिथे जी गरजेची ती सुरक्षा दिली आहे. पण खोटं बोलून सुरक्षा कमी करणं हे आपल्या राज्यात चालू आहे. तरी देखील ठाण्यामध्ये 100-125 लोकांना कुठची सुरक्षा दिली हा पण एक प्रश्न येतो. सर, तुम्ही आता शाखेच्या संदर्भात बोललेला आहात, आज राहुल शेवाळेंनी देखील तोच मुद्दा उपस्थित केला की जी बँड्राची शाखेवरती कारवाई झाली तत्पूर्वी शिवसेनेची जी चेंबूरची 154 जी शाखा आहे त्याच्यावरती कारवाई झालेली होती त्यावेळेस उद्भटाचे नेते कुठे होते असं त्यांनी सांगितलं. जसं मी सांगितलं ना काही काही लोकांना किंमत तेवढी तेवढीच द्यायची असते तेवढी जास्त किंमत देऊ नका. आदित्य एक सवाल हिंदी में, जिस तरह पीएम नरेंद्र मोदी ने कल यूसीसी के मुद्दे पर फिर एक बार जो है वो बात छेड़ी है, आपको लगता है महाराष्ट्र सरकार जो है वो यूसीसी का ये मुद्दा? नहीं, अभी उस पर मैं बात नहीं करना चाहता क्योंकि पहला मुद्दा यही अहम है कि जो मुंबई में लूट जारी है अगर आप देखें तो बीएमसी को लूटा जा रहा है इस खोखे सरकार के हाथों से. महाराष्ट्र अगर आप देखें तो कोई भी इंडस्ट्री यहाँ आनी नहीं चाहती. जो हाल महाराष्ट्र के हुए हैं वो बिकट है और आज जनता के जिस जो सवाल है उसमें जवाब देना इस खोखे सरकार ने जरूरी है वही मैं अहम मानता हूँ. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.